पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवले. या अपघातामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. उसाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यात बिबट्यांचा सर्वाधिक अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात ही घटना घडली असून हा मृत बिबट्या 4 वर्षांचा होता. अपघातात बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत नाशिक आणि नगर जिल्ह्यात 11 बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रात माणसाचा अति हस्तक्षेप वेळीच न थांबल्यास येत्या काही वर्षात बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. वनक्षेत्र कमी होत असल्याने वनक्षेत्रातील अन्न आणि पाण्यासह विविध अडचणींमुळे बिबट्याने आपला रहिवास बदलला आहे. झाडांच्या जंगलातून तो सिमेंटच्या जंगलात येतो हे खरे, मात्र येथील वाहने त्याच्या जीवावर उठताना दिसत आहेत. संगमनेर परिसरामध्ये सध्या जो उसाच्या क्षेत्रात बिबट दिसत आहे त्याची कारणं अशी आहेत की बिबट करता खऱ्या अर्थानं आश्रयस्थान उसाच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. मुळं आणि प्रवरा ही जी दोन खोरी आहेत, दोन खोऱ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी, मुबलक प्रमाणात उसाचं सारखं लपन क्षेत्र तयार झाल्यामुळे जंगल क्षेत्रातल्या बिबट्याने हळूहळू या आश्रयस्थानात स्थान विकसित केले आहे. स्थान विकसित करताना बिबटला त्या परिसरात असलेल्या शेळ्या, त्या परिसरात लहान वासरं, त्या परिसरात असलेल्या कोंबड्या, असे कालबडी, असे खाद्य उपलब्ध आणि कुत्र्यासारखे प्राणी सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्या परिसरात तो स्थिरावतो आहे. नागरिकांना या निमित्ताने विनंती आहे की आपल्या परिसरात बिबट दिसला तर मोठ्याने आरडाओरड करून फटाके फोडून त्याला त्यातून रवाना करावं. शक्यतो बिबटवर कोणी हल्ला करू नये, हल्ला केला तरच तो बिबट आपल्याकडे धावून येऊ शकतो. अन्यथा कोणत्याही बिबट कोणत्याही मानवावर स्वतःहून हल्ला करत नाही. काळजी नागरिकांनी एकच घ्यावी अशी विनंती आहे की आपण परिसरामध्ये शेताची निंदणी करताना, त्यानंतर गवत कापताना, घास कापताना, लहान मुले शाळेत जाताना त्यांनी थोडासा आरडाओरड करून प्रवास करावा उसाच्या क्षेत्रातून. म्हणजे शक्यतो जो बिबट त्या परिसरात असेल तो बिबट त्यातून निघून जाईल, अशी आजच्या ह्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो. मागील वर्षी पावसाचं कमी प्रमाण असल्यामुळं दुष्काळाची दहा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. त्याचाच परिणाम जंगलातील पानवटे आटल्यामुळं वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत असून बिबट्यासारखे हे प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत असताना त्यांचा अशा प्रकारे वाहनाच्या धडकेमध्ये अपघात होऊन त्यांचा जीव जात आहे. याकडे वन विभागाने आणि सामाजिक संघटनाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. MKN मराठी, विवेक भिडे, संगमनेर.